तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नल्लाची रेसिपी. तर हा बनतो वजडीचा. याच्यात आपण टाकणार आहे खूर. तर ही आहे लाखी. मराठीमध्ये याला खूर बोलतात आणि मुसलमान लोक हेच टाकून वजरीचा नल्ला बनवतात. तर सगळ्यात आधी आपण ह्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे ओव्हन असेल तर ओव्हनमध्ये हीटला ठेवा किंवा गॅसवर 5 मिनिटासाठी ठेवा आणि याचा कलर जसा चेंज होतो काढ. तर सगळ्यात आधी मी कुकरमध्ये टाकली आहे वजडी. या वजडीत टाकूया आपण हळद आणि मीठ. हळद आणि मीठ टाकून फिरवून घ्या आधी. दोन ते 3 मिनिट झाल्यावर आपण याच्यात टाकूया बारीक चिरलेला एक कांदा, बारीक चिरलेला एक टोमॅटो. मसाले टाकूया आपण इकडे काही. याच्यात आहे हळद, मीठ, मिरची, मालवणी मसाला, अद्रक लसणाची पेस्ट, खोबऱ्याचा मसाला आणि धण्याचा काळा मसाला. हे एकत्र टाकून फिरवून घ्या. आता याच्यात टाकणार आहे मी तेल. या वाटीने 2 वाटी तेल टाकणार आहे मी. फिरवून घ्या. आता याच्यात 1 ते 1.5 तांबेपर्यंत पाणी टाका आणि 10 ते 12 शिट्या काढून घ्या. हेच आहे ते खूर, ज्याला आपण ओव्हनमध्ये थोडंसं गरम करून घेतलं होतं 2 मिनिटासाठी आणि याला ओबडधोबड मिक्सरला वाटून घेतलं आहे. आपली इथे वजरी शिजलेली आहे 10 ते 12 शिट्यांमध्ये. आता याच्यात टाकलं आहे खूर आणि फिरवून घेणार आहे. खूर टाकल्यावर आपल्याला जास्त वेळ शिजवायची गरज लागत नाही. कोथिंबीर टाकते थोडी. फिरवून घेणार आहे. 2 ते 3 मिनिट गॅस मिडियम फ्लेमवर ठेवा. मग तुमचा नल्ला आहे एकदम रेडी. मुसलमान लोकांची खूप फेमस डिश आहे. मोस्टली आता रमजानचा महिना आहे, उपवास सोडताना ते लोक हे बनवतात. तर तुम्हाला ही नल्लाची रेसिपी खूपच आवडेल. आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.